कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU 32 बेडचे लेवल 2 व लेवल 3 NICU नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाच्या लाटेत झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। मात्र ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी सोपी नसून भाजप व राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे। राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात ही लढत होत असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तब्बल 5 दिवस तळ ठोकून संपूर्ण निवडणुकीची गोळाबेरीज केली होती, त्यामुळे ही निवडणूक भगीरथ भालके यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची बनली होती। प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही निवडणूक राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्याकडे एकतर्फी झुकल्याचे चित्र होते। मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका दिवसाच्या दौऱ्यामुळे पुन्हा भाजपने आघाडी घेतली होती। 2 मे रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार असून कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे या पोटनिवडणुकीची मतमोजणी केवळ 14 टेबलांवर होणार आहे, त्यामुळे निकाल हाती येण्यास बराच उशीर होणार आहे। पाहूयात राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या जमेच्या बाजू। वडील भारत भालके यांच्या अचानक मृत्यूमुळे असलेली सहानुभूतीची लाट ही भगीरथ भालके यांची सर्वात मोठी जमेची बाजू असून वडिलांची गोरगरीब मतदारात असलेली लोकप्रियतेच्या जोरावर भगीरथ भालके यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे जास्त सोपे झाले आहे। याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलेल्या ताकदीचा खूप मोठा फायदा भगीरथ भालके यांना मिळणार आहे। विशेषतः अजित पवार यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात अनेक विरोधात असलेल्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना भगीरथ यांच्या प्रचारात सक्रिय केल्याने याचा फायदा निकालात दिसून येणार आहे। तसे पाहिले तर ही निवडणूक जिंकणे भगीरथ भालके यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे बनले आहे। पाहूयात भगीरथ भालके यांच्या कमकुवत बाजू। मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत वडील भारत भालके यांनी 3 निवडणूक जिंकूनही हा प्रश्न सुटला नव्हता। आता तोच प्रश्न फडणवीस यांनी कळीचा बनवल्याने त्याचा फटका बसू शकेल। मंगळवेढाचा स्थानिक उमेदवार व भूमिपुत्र म्हणून समाधान अवताडे यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे। स्वाभिमानीचे सचिन पाटील, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांच्या मताचा फटका बसण्याची भीती आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या 2 दिवसात दिसलेला नियोजनाचा अभाव, यामुळे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढू शकतात। अशा परिस्थितीतही भगीरथ भालके विजय झाले तर त्याचे सर्व श्रेय आमदार भारत भालके यांची पुण्याई आणि अजित पवार यांचे अपार कष्ट यालाच मिळणार आहे। पाहूयात भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या जमेच्या बाजू। एक उद्योजक म्हणून राजकारणात आलेल्या समाधान अवताडे यांची आर्थिक बाजू भक्कम आहे। त्यांच्या जोडीला भाजपने विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांची जोडून दिलेली साथ त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा भागात खूप फायदेशीर ठरणारी आहे। परिचारकांच्या पांडुरंग परिवाराने संपूर्ण ताकदीने केलेला प्रचार आणि मतदान यामुळे अवताडे यांना यंदा पंढरपुरात चांगली मते मिळणार असून मंगळवेढा भागातही परिचारक समर्थकाची मते मिळणार असल्याने विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 6 जंगी सभा हा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला असून प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसात अतिशय नियोजनबद्ध रीतीने झालेले काम त्यांना उपयोगी ठरणार आहे। पाहूयात समाधान अवताडे यांच्या कमकुवत बाजू। समाधान अवताडे यांचे वक्तृत्व ही त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू असून गेल्या 2 निवडणुकांनंतर जनसंपर्काचा अभाव हा त्यांना मारक ठरणार आहे। त्यामध्येच त्यांच्याच घरातील चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांची बंडखोरी त्यांना त्रासदायक ठरणारी असून जितकी जास्त मते सिद्धेश्वर यांना मिळतील तितकाच समाधान अवताडे यांचा विजय दूर जाणार आहे। ऐन निवडणुकीच्या प्रचारात आलेला दामाजी साखर कारखाना सभासद रद्दचा निर्णय त्यांना अंगलट येताना दिसत असून त्यांनी केलेला खुलासा कितपत जनतेपर्यंत पोचला हेही सांगणे कठीण आहे। अशामध्येच जर समाधान अवताडे विजयी झाले तर मंगळवेढ्यात झालेला भूमिपुत्राचा आणि सकारात्मक प्रचार, परिचारकांची साथ आणि फडणवीस पडळकर जोडीचा प्रचार ही त्यांच्या विजयाची कारणे ठरू शकतात।